ए लक्षात घ्या, पडसकर पडसकरला तुम्ही रनिंग करताना पाहिलं नसणार। हा पडसकर आपल्या जोड एक पोरगा गारकर होता भरती झालेला, तिचा फोटो नाही याच्यामध्ये। हा रिलेशन मध्ये भरती झाला क्लार्क मध्ये, पण याचा इतिहास तुम्हाला सांगतो आता सर्वात आधी, समजलं? ए बाळा जवळ घे थोडा। हा याचा इतिहास कसा आहे लक्षात घ्या, येणे 4 ते 6 महिने आपल्याकडे प्रॅक्टिस केली, लॉकडाऊन असो काही असो, हा तेव्हा प्रॅक्टिस केली आणि 3 महिन्यामध्ये अशी पक्की रनिंग केली का त्याच्यानंतर त्याला माझं कधी काम पडलं नाही, फिरकून सुद्धा पायाचं काम पडलं नाही। कारण की ज्याही भरतीला जायचं त्या भरतीला रिलेशन मध्ये फर्स्ट पर्ची टोकायचं, कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी त्याने ग्राउंड मारलं होतं फर्स्ट पर्ची, समजलं? आणि मागच्या भरतीमध्ये कशा तरी एकाधिक मार्कामुळे उडाला, पण यावर्षी असं झालं का GD पेक्षाही त्याला क्वालिटीची नोकरी भेटली क्लार्क मध्ये। त्याच्या आधी सर्वात साधी त्याला टाळ्या वाजून द्या पहिले। हा आणि हे पा एकदा प्रॉपर, कारण की माझ्याजवळ जो प्रॅक्टिस करणारा माणूस असतोय त्यानं प्रॉपर 3-4 महिने काढलं का त्याला कोणाची आवश्यकता नसते, समजला? आणि जर का तो आवश्यकता नसली तो स्वतः प्रॅक्टिस केली त्यानंतर आपलं खोटेवानपासून रिटायर झाले तेव्हापासून अभ्यास करू दे। वडिलांनी कोणती पोस्ट भेटली? हा मंत्रालय सहाय्यक का क्लर्क, मंत्रालय क्लर्क, आणि हा बी आर्मी मध्ये क्लर्क झालाय रिलेशन मधून, ठीक आहे? म्हणून पा आणि महत्वाचं म्हणजे एकाच रिडिंग मध्ये वडीलही अभ्यास करायचे, हा आणि तोही अभ्यास करायचा, कारण की ग्राउंड त्याला माहित होतं केव्हाही भरती निघली, तो बसतं ग्राउंडच्या पहिले किती दिवस रनिंग करत होता पा आपल्याजवळ न येता बी 15 दिवस 10 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर 100% हा रनिंग कव्हर करत होता। त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स एकदा काय सांगतो रनिंगचा, एकदा तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आला का आला तो त्या रिडिंग मध्ये अभ्यास करत होता, त्या रिडिंग मध्ये त्याचा सत्कार झाला, त्याच्या वडिलांचा सत्कार झाला आणि पुऱ्या समाजामध्ये वडिलांनी आणि मुलांनी पोस्ट काढली एकाच वेळेस क्लार्कची, त्याच्यामुळे त्यांचा अभिमान आणि चांगली गोष्ट होती। आता त्याचा लहान भाऊ आपल्याकडे, तो अजून 10वी 11वीतच आहे, त्याचं वजन जास्त होतं, याचं बी वजन सेम तशाच पद्धतीत होतं आणि याच्या बरोबरचे 2-3 जण लागले होते आणि आता लागला क्लार्क मध्ये, त्यामुळे चांगली अभिमानाची गोष्ट आहे का वडिलांसोबत हाही लागला क्वालिटी मध्ये, म्हणून त्याचं आपल्या श्रीनाथ करिअर अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत। अजून एकदा टाळ्या वाजवून द्या। आता तो काय तुमच्याशी 2 शब्द बोलेल, तयारी काय केली किंवा काय नाही, ठीक आहे? आणि आनंद किती झाला घरच्यांना ते सांगेल तुम्हाला। चले बाळा नाव बी सांग। चालेल। सर्वप्रथम श्रीनाथ करिअर अकॅडमीचे आपले मेजर किरण फराटे सर आणि आपले पिटू असतात पिंटू सर यांचं आणि उपस्थित सर्व भावी फौजी आणि पोलीस यांचं मनापासून आभार मानतो। माझं नाव अभिषेक संजय पळसकर, मी शिरोमध्येच राहतो आणि माझे गाव पळवे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर। तर मी सरांक गेल्या 4 महिने झाले असतील सरांची अकॅडमी सोडली, तर सरांक पहिले 7 ते 8 महिने अकॅडमी केली होती मी पहिली इथं। तर थोडंसं लिगामेंटचा इंजुरीचा मला प्रॉब्लेम होता, सरांना येऊन सांगितलं मी, सरांनी थोडंसं मार्गदर्शन केलं मला आणि 1-1.5 महिन्यांनी मला रनिंगसाठीचा सरांनी जो आपला अभ्यास दिला त्या रनिंग मी करायचो आणि सरांनी मला रिझल्ट मला जसं पाहिजे तसा रिझल्ट सरांनी 2.5 महिन्यात मला रिझल्ट दिला जसं पाहिजे तसा। त्यानंतर आपलं करोना लागला आणि करोनामध्ये अकॅडमी बंद झाली पण सर येत होते आणि सरांना म्हणलं आम्हाला पण प्रॅक्टिस करायचं म्हणलं, आता प्रॅक्टिस बंद करून चालणार नाही तर परत रिवर्स होईन म्हणलं आम्ही आणि 2 महिने सरांनी परत आमची करोनामध्ये सुद्धा प्रॅक्टिस घेतली करून त्यासाठी परत त्यांचा आभार मानतो। नंतर 3 ते 4 महिने झाल्यानंतर पूर्ण 6 महिने माझी प्रॅक्टिस झाली तिथं, त्यानंतर उत्तराखंडला भरती निघाली, उत्तराखंडला भरती केली मी, तिथं ग्राउंड फर्स्ट वर्षीमध्ये पास झालो, मेडिकल सुद्धा क्लिअर झालो पूर्ण कोणताही, आणि त्याआधी पण इथे अकॅडमीमध्ये मेडिकल घेतले होते त्यामुळे मला कोणते पॉईंट येतात व त्याचे काय सोल्युशन असते त्यांनी ते सांगितले होते मला। तर सरांनी 2-3 भरती दिल्या, त्यांनी मला तिथं काहीच प्रॉब्लेम आला नाही कोणत्या त्याला, ग्राउंड असो वा मेडिकल असो, आणि सगळ्या भरतीचे पेपर पेंडिंग होते माझे। ते त्यानंतर 6 महिने मी वेटिंग केलं पेपर होण्यासाठी, करोनामुळे पोस्टपोन होत होते पण पेपर काही झाले नाही, पेपर नंतर अग्निवीरमुळे कॅन्सल झाले। हा 4 ठिकाणी ग्राउंड होतं भरती कॅन्सल, आपलं पोस्ट पेपरच झालं नाही। आता मग म्हणलं परत आता नव्याने काहीतरी करायचं आहे, मग आता 3 महिन्यापूर्वी बेळगावला परत ग्राउंड काढलं, त्याआधी फक्त सरांक येत नव्हतं पण सरांनी जे शिकवले त्याच्या त्यानुसार पुढं प्रॅक्टिस करून मी ग्राउंड काढले आणि नंतर मग 13 नोव्हेंबर रोजी माझा पेपर झाला होता, क्लर्कचा पेपरचा अभ्यास केल्यामुळे पेपरसुद्धा चांगला गेला होता आणि एक मनात भीती होती होईल का नाही पण झालं,
आता काम आणि काल 7 तारखेला रिझल्ट 2 वाजता आला आणि घरी घरच्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं, सरांना फोन केला, सगळ्यांना पेढे वेढे वाटले आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता पप्पांचा सुद्धा रिझल्ट लागला. एका दिवशी आमच्या घरात चांगले 2 गोड गोष्टी आल्या. आणि मी तुम्हाला एवढं एकच सांगतो की सर जेवढं सांगतील तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही तुमच्या कष्टासाठी प्रामाणिक राहा, बाकी काय नाही. बाकी सरांनी सांगतील तेवढे करत राहा, तुम्ही अभ्यास करा, तुमचं काम 100% होईल. आणि खरी माझ्या तुम्ही आता करताय जे कष्ट दे, नंतर तुम्ही एकदा झाल्यावरती तुम्हाला सगळं कोणी विचारित नाही, नंतर तुम्ही रिलॅक्स होता, नंतर कोण तुम्हाला म्हणणार नाही की काय करत होता, कोण काय करत होता. आता तुम्ही जी प्रॅक्टिस करताय ती सध्या सगळी चांगली असती आणि तीच तुम्हाला आठवणार आहे पुढे गेली पण. आणि परत एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो, थांबतो. बुके भी आंदी करना ये बाला नो बा आपला असा विषय असतोय प्रॉपर जे आहे ते आहे का तुम्हाला म्हणत नाही होतो का मी कंटिन्यू येत होता प्रॉपर ते ना 2 ते 3 महिन्यानंतर शिकल्यानंतर डायरेक्ट जागेवरती स्टॉप घेतला आणि जेव्हा जेव्हा भरती यायची तेव्हा तेव्हा तो फक्त ग्राउंडला तसेच आपल्या रिलेशन मध्ये हे काय नाव होतं त्याचं बेंडाले भैरव बेंडाले का तो पोरगा चालू शकत नाही होता तर चालल्यावर बी तो वाकायचा नाही पहिले तर एवढाच वाकायचा वाकणार आणि ऑपरेशन झालंय सांगायचं आणि खरंच पार्टी ऑपरेशन झाला पण तो आपल्या जो 3 महिने काढल्यानंतर रिलेशनची अशी भरती आहे का तो 100% तिने ग्राउंड नाही मारला पेपरमध्ये आता नापास झालाय म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही का आपण जी करू शकत नाही 100% हिच्यामध्ये आपल्या नशिबावर एक ना एक लिहिलेलं राहतंय फक्त आपल्यानी मेहनत करणं हे फार महत्वाचं आहे. ओके अभिनंदन बाळा यशस्वी झाला क्लार्क मध्ये आणि परमनंट राहणार आहे क्लार्क त्यामुळे 4 वर्षाला मला